संख्येने करोजन आपण पाहतोय. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण चार त्या ठिकाणी परीक्षणाळ्या ज्या आहेत त्या परीक्षणाळ्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर लहान लहान अशा प्रकारचे असले की काही खिळे जे आहेत ते खिळे घेतलेले रबर कॉर्क त्या ठिकाणी आहेत. केमिकल्स म्हणून त्या ठिकाणी अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड घेतलेले ऑइल घेणारे आणि पुढे आपल्याला सांगितलं की बॉइल्ड वॉटर उकळतं पाणी त्या ठिकाणी घेतलं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं की सर्वसाधारणपणे प्लेस फॉर टेस्ट ट्यूब आणि टेस्ट ट्यूब स्टँड जे काही परीक्षणळी स्टँड जे आहे तर त्या परीक्षणळी स्टँडमध्ये चार त्या ठिकाणी आपल्याला टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूब त्या ठिकाणी ठेवायच्या. टेक सम बॉइल्ड वॉटर इन वन टेस्ट ट्यूब. पहिली असणार जी काही परीक्षणळी ज्या आहेत त्या परीक्षणळीमध्ये आपण काही बॉइल्ड वॉटर बॉइल्ड वॉटर त्या ठिकाणी म्हणजे उकळतं अशा पद्धतीचं असणार जे काही पाणी जे आहे तर ते पाणी पहिली असणार जी काही परीक्षणळी जी आहे तर ते परीक्षणळीमध्ये येते. त्याच्यामध्ये पुढे आपल्याला सांगितलंय पुट अँड ऑइल लेअर ऑन इट आणि याच्यावरच काय केलेलं आहे की असणार जे काही पाणी आणि या पाण्यावर असणारं काही तेल जो आहे तर त्या तेलाचा असणारा काही थर जो आहे ऑइल लेअर जो आहे तर तो ऑइल लेअर या उकळतं पाणी त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये खिळा आहे. खिळ्यामध्ये आपण उकळतं पाणी टाकलं आणि त्याच्यावर त्या ठिकाणी आपल्याला तेल जे आहे तर ते तेल त्या ठिकाणी टाकतो. त्याच्यानंतर दुसरी असणार जे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्यामध्ये पहा टेक सम साल्ट वॉटर इन द सेकंड टेस्ट जे काही दुसरी असणार जे काही परीक्षणळी जे आहे तर त्या दुसऱ्या परीक्षणळीमध्ये साल्टी वॉटर आपण त्या ठिकाणी घेतो. जे मीठ जे आहे तर त्या मिठाचं असणार जे काही द्रावण जे आहे तर ते द्रावण आपण त्या ठिकाणी सेकंड टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे. लेट बिअर बी ओनली एअर इन द थर्ड टेस्ट. तिसरी असणारी काही परीक्षणळी जी आहे तर त्या तिसऱ्या परीक्षणळीमध्ये खिळा आहे आणि फक्त असणारी काही हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी तिसरी असणारी काही टेस्ट ट्यूब जी आहे तर त्या तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे टेक सम अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड इन द फोर्थ टेस्ट. त्याच्यानंतर जी चौथी असणारी काही परीक्षणळी जी आहे तर त्या परीक्षणळीमध्ये अनहायड्रस अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड कॅल्शियम क्लोराईड त्या ठिकाणी घेतली. त्याचबरोबर आपल्याला माहिती ही जी काही परीक्षणळी जी आहे तर त्या परीक्षणळीमध्ये हवा सुद्धा असणार जे काय काय आहे खिळा आहे त्याच्यामध्ये आपण अनहायड्रस अशा प्रकारचं कॅल्शियम क्लोराईड टाकलेले हवा आहे आणि शेवटी त्याला काय केलेलं आपण असणार ते काही रबर कॉर्क जे आहे तर त्या रबर कॉर्कनं त्या ठिकाणी फिट केलेली. पुढे पहा प्लेस ए स्मॉल आयर्न नेल इन एव्हरी टेस्ट. प्रत्येक परीक्षणळीमध्ये काही केलेलं एक लहान अशा प्रकारचा लोखंडाचा असणारा जो काही खेळा जो आहे तर तो खेळा त्या ठिकाणी. क्लोज द फोर्थ टेस्ट ट्यूब विथ ए रबर आणि चौथी असणारी काही परीक्षणळी जी आहे तिच्यामध्ये काय केलेलं आपण असणारं जे काही रबर कॉर्क जे आहे रबरी पोच जे आहे तर ते रबरी पोच त्या ठिकाणी लाव. आता पुढे लेट ऑल द फोर टेस्ट ट्यूब रिमेन्स अनअटेंडेड फॉर ए फ्यू डेज. आणि या ज्या काही चारीच्या चारी असणाऱ्या ज्या काही परीक्षणळ्या ज्या आहेत तर त्या परीक्षणळ्या काही दिवस जशाच्या तशा त्या ठिकाणी ठेवा आणि दोन ते चार दिवसानंतर आपल्याला ऑब्झर्वेशन जे आहे तर ते ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी करायचे. आता काय ऑब्झर्वेशन येईल की आपल्याला लॉजिक जे आहे तर्क जे आहे तर त्या तर्कांचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा का की ऑब्झर्व ऑल द फोर टेस्ट ट्यूब्स आफ्टर ए फ्यू डेज. काही दिवसानंतर या ज्या काही चार असणाऱ्या ज्या काही परीक्षणळी ज्या आहेत तर त्या चारही परीक्षणळींचं आपल्याला काय करायचं तर त्या ठिकाणी निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचे. व्हॉट डीड यू फाईंड तुम्हाला काय आढळून आता काय आढळून येतं ते आपल्याला पुढे दिलेलं आहे की विच टेस्ट ट्यूब हॅड द नेल्स ॲज बिफोर. अशी कोणती त्या ठिकाणी टेस्ट ट्यूब आहे परीक्षणळी आहे की ज्याच्यामध्ये जसा आपण लोखंडाचा खिळा ठेवला होता तो जसाच्या तसा असा पहिला प्रश्न आहे. दुसरं बोथ वॉटर अँड एअर आर नेसेसरी फॉर रस्टिंग. की सर्वसाधारणपणे आपल्याला पहिले शोधायचं आहे की असा कोणता त्या ठिकाणी खिळा असेल की जो जसाच्या तसा काय सांगता येईल नावं दिलेली आपण त्याला सीमात सीमातला जसाच्या तसा राहील. अजून जी
ताले दीवर आता उत्तर आपण पुढे पाहू नंतर पुन्हा मागे येऊ काय होतं नेमकं आपल्या लक्षात येईल की सर्वसाधारणपणे रस्टिंग गंजण्याची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या गंजण्याच्या प्रक्रियेसाठी दोघांची आवश्यकता हवा पण पाहिजे आणि पाणी पण पाहिजे नुसती हवा असून त्या ठिकाणी गंजण्याची प्रक्रिया होणार नाही नुसतं पाणी असून त्या ठिकाणी गंजण्याची प्रक्रिया जी आहे तर ती होणार नाही आणि म्हणून म्हटले पहा की बोथ वॉटर अँड इअर आर नेसेसरी फॉर रस्टिंग द रस्टिंग प्रोसेस टेक्स प्लेस रॅपिडली इन द प्रेझेन्स ऑफ ए सॉल्ट या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की तिसरी असणारी जी टेस्ट ट्यूब जी आहे तर त्या तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये काय केलं तुम्ही मिठाचं असणारं जे काही द्रावण जे आहे तर ते द्रावण त्या ठिकाणी आता याच्यामध्ये साल्टी वॉटर आहे हवा पण त्याच्यामध्ये असते येते आणि म्हणून त्या ठिकाणी सी असणारे जे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या सी टेस्ट ट्यूब मध्ये गंजण्याची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती गंजण्याची प्रक्रिया जलद गतीनं त्या ठिकाणी घडून येतात Have you seen the effect of the redox reaction in your everyday? अशा प्रकारचा असतोच काही परिणाम जो आहे redox effect असतोच काही परिणाम जो आहे तर तो परिणाम तुम्हाला दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आढळतो उदाहरणार्थ आपल्या लक्षात येत नसते काय लक्षात येत नसते पाच असणारे काही किमती जे आहेत तर त्या किमती कमी असतात पुढे द न्यू व्हेकल्स लुक शायनी ऑन द कॉन्ट्ररी ओल्ड व्हेकल्स लुक डल नवीन अशा प्रकारचं वाहन असेल तर ते चमकताना दिसतं चकाकीत त्या ठिकाणी असते याच्या उलट जुनं पुराणं भंगार अशा प्रकारचं असणारं जे काही वाहन जे आहे तर ते वाहन कसं दिसतं आपलं त्या ठिकाणी निस्तेज त्या ठिकाणी दिसतं की त्याचा रंग जो आहे तर तो रंग त्या ठिकाणी गेलेला असतो ए सर्टन टाईप ऑफ रेडिश कलर सॉलिड लेअर कलेक्ट्स ऑन द मेटॅलिक म्हणजे ज्या वेळेला रस्टिंगची प्रक्रिया होते गंजण्याची प्रक्रिया होते तर ती गंजण्याची असणारी ती काही प्रक्रिया जी आहे तर त्या गंजण्याच्या प्रक्रियेमध्ये तांबूस रंगाचा असणारा जो काही स्टायरूप अशा प्रकारचा असणारा जो काही थर जो आहे तर तो थर त्या असणारा जो काही धातूचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी तयार होताना दिसतो आणि दिस इज कॉल्ड रश यालाच आपण काय म्हणणार आहे गंज त्या ठिकाणी म्हणणार याच्यावर आधारित पाच मार्काचा प्रश्न आहे आपण शेवट त्या ठिकाणी पाहणार येते साधे साधे प्रश्न असतात की व्हॉट इज रश अशा प्रकारचा फॉर्म्युला त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी राईट द केमिकल फॉर्म्युला ऑफ द रश पुढे आपल्याला दिलेला आहे की सर्वसाधारणपणे केमिकल फॉर्म्युला ऑफ रश जो आहे तर तो रश आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे रस्ट जो आहे तर त्या रस्टचा केमिकल फॉर्म्युला आहे Fe2O3.X H2O अशा प्रकारचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला एक्स या ठिकाणी असणार जे काही वॉटर मॉलिक्युल जे आहे तर त्या वॉटर मॉलिक्युलची संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी बदलते म्हणजे अशा पद्धतीचा असणारा काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न March 2020 ला त्या ठिकाणी विचारला आपण शेवट त्या ठिकाणी तो प्रश्न जो आहे तो प्रश्न त्या ठिकाणी पाहणार आहे काय काय जे आपल्याला रसची त्या ठिकाणी डेफिनेशन सांगता येईल त्याच्यानंतर रस जो आहे तर त्या रसचा केमिकल फॉर्म्युला जो आहे तर तो केमिकल फॉर्म्युला त्या ठिकाणी सांग याच्या पुढे द रस्ट ऑन द आयर डज नॉट फॉर्म बाय द सिम्पल रिॲक्शन ऑफ ऑक्सिजन विथ आयर्न असणार सर्वसाधारणपणे लोखंडाचे असणारे जे काही आर्टिकल जे आहे लोखंडाचे असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूवर तयार होणारा जो काही गंज जो आहे तर तो गंज साधी अशा प्रकारची असणारी जी काही अभिक्रिया आता साधी अभिक्रिया म्हणजे हवेमध्ये असणारा जो काही ऑक्सिजन या ऑक्सिजनचा आणि लोखंड या दोघांचा त्या ठिकाणी संपर्क जर आला तर या सिम्पल रिॲक्शनमधून लोखंडाची असणारी जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू त्या ठिकाणी गंजताना त्या ठिकाणी दिसत तर कशी गंजताना दिसते पा द रस्ट इज फॉर्म्ड बाय द इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन गंज तयार होण्यासाठी आपल्या लक्षात येतं असतं की विद्युत रासायनिक अशा प्रकारचे त्याला म्हटलेले इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन विद्युत रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी व्हावी ना डिफरंट रिजन्स ऑन द सर्फेस ऑफ द आयर्न बिकम एनोड अँड कॅथोड ही जी काही
गंजण्याची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये आपल्या असं लक्ष देता नसते. पेज नंबर 45 ला बॉटमला आपल्याला एक आकृती द्यायची आहे. त्या आकृतीमध्ये आपल्याला गंजण्याची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी दाखवते. म्हणजे अशा प्रकारची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये विविध अशा प्रकारचे असणारे काही सर्फेसेस जे आहेत, पृष्ठभाग जे आहेत तर ते पृष्ठभाग काय करताना दिसतात, एक एनोड म्हणून त्या ठिकाणी कार्य करताना दिसतो, तर दुसरा त्या ठिकाणी कॅथोड जो आहे तर तो कॅथड म्हणून त्या ठिकाणी कार्य करतो. पुढे आता एफ ई इज ऑक्सिडाइज टू एफ ई टू प्लस इन द एनोड रिजन. आता या ठिकाणी एनोडचा असणारा तो काही भाग जो आहे आकृती पाचवी 45 पानावर आकृती आपल्याला दिलेली की सर्वसाधारणपणे असणारं ते काही लोखंड जे आहे तर त्या लोखंडाचं ऑक्सिडेशन त्या ठिकाणी होताना दिसतं आणि लोखंडाचं ऑक्सिडेशन होऊन त्याचं असणारं ते काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर कशामध्ये होताना दिसते, एफ ई टू प्लस मध्ये त्या ठिकाणी. म्हणजे सर्वसाधारणपणे असणारं जे काही लोखंड जे आहे तर त्या लोखंडाचं आपल्याला ऑक्सिडेशन होताना दिसतं. म्हणजे लोखंड जे आहे तर ते सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे, याचं ऑक्सिडेशन होताना दिसते. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्याच्यामध्ये येताना दिसतो आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्या लक्ष देताना दिसते की एफ ई टू जो आहे किंवा असणारा हा जो काही लोखंड जो आहे तर त्या लोखंडाचंच असणारे ते काही रूपांतर जे आहे तर रूपांतर एफ ई टू प्लस मध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो. म्हणजे असणारे काही दोन इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या दोन इलेक्ट्रॉनची ऍडिशन जे आहे तर ती ऍडिशन त्या ठिकाणी करावं दिसते आणि एफ ई टू प्लस असा करता असणार काही जली अशा प्रकारचं द्रावण जे आहे तर ते द्रावण त्या ठिकाणी करतात. आता ही जी काही रिॲक्शन जी आहे तर ती रिॲक्शन सर्वसाधारणपणे आपल्याला ॲनोड रिॲक्शन जी आहे तर ती ॲनोड रिॲक्शन त्या ठिकाणी. पेज नंबर 45 आपल्याला त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे असणारे काही ॲनोड रिॲक्शन जे आहे तर ते ॲनोड रिॲक्शन त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये ॲनोड रिॲक्शन त्या ठिकाणी दाखवते 45. त्याच्यावर आपल्याला 5 मार्कासाठी उत्तर जे आहे तर ते उत्तर आपल्याला. त्याच्यानंतर दुसरं आपल्या लक्षात येताना असतं की ऑक्सिजन इज रिड्यूस टू फॉर्म वॉटर इन द कॅथोड रे. जो कॅथोडचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या कॅथोडच्या पृष्ठभागावर काय होताना दिसते, ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजन त्या ठिकाणी रिड्यूस होताना दिसतो. म्हणजे त्याच्यामधला असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजन आणि असणारा जो काही हायड्रोजन अशा दोघांचा त्या ठिकाणी संयोग होऊन आपल्याला वॉटर जे आहे तर ते वॉटर दर्शन करावं. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना असते की ऑक्सिजन जो आहे तर तो गॅसियस स्टेटमध्ये असणार आहे, त्याच्यानंतर असणारा जो काय हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजनच्या ठिकाणी असणार आहे, हा जो काय असणारा जो काय हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजनच्या ठिकाणी ॲक्वियस स्टेटमध्ये असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला ही जी असणारी काही रिॲक्शन जी आहे तर त्या रिॲक्शनमध्ये असणारे काही 4 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 4 इलेक्ट्रॉन असतात आणि असणारा जो काही वॉटर मॉलिक्युल्स जो आहे तर तो वॉटर मॉलिक्युल्स त्या ठिकाणी करावा दिसतो. दिलेली रिॲक्शन जी आहे तर ती दिलेली रिॲक्शन काय करायची आपल्याला बॅलन्सिंग करायची. बॅलन्सिंग करण्यासाठी 4 हायड्रोजन आहे, आपल्याला अशा पद्धतीचे 4 त्या ठिकाणी देऊन दिलेली रिॲक्शन जी आहे तर ती दिलेली रिॲक्शन त्या ठिकाणी देता येईल. आणि हीच आपल्याला त्या ठिकाणी असणारी काही कॅथोड रिॲक्शन जी आहे तर ती कॅथोड रिॲक्शन आपल्याला त्या ठिकाणी पेज नंबर 45 लेफ्ट हँड साईडला त्या ठिकाणी दाखवली. म्हणजे अशा पद्धतीची असणारी काही कॅथोड रिॲक्शन जी आहे तर ती कॅथोड रिॲक्शन्स त्या ठिकाणी येतात. आता याच्यानंतर एफ ईचं रूपांतर जे आहे तर ती एफ ई टू प्लस मध्ये झाले. आपल्याला माहिती की आयर्न जे आहे तर त्याच्या व्हेरिएबल व्हॅलन्सी आहे, एकाची 2 आहे आणि एकाची 3 आहे. 2 असेल तर त्याला काय म्हणतो, फेरस म्हणताना दिसतो आणि 3 असेल तर त्याला फेरिक म्हणताना दिसतो. हुशार आहे. पुढे आता की व्हेन एफ ई टू प्लस आयन्स माइग्रेट फ्रॉम द एनोड रिजन दे रिएक्ट विथ वॉटर अँड फर्दर गेट्स ऑक्सिडाइज टू फॉर्म एफ ई थ्री प्लस. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की अशा पद्धतीचं या ठिकाणी तयार झालेलं जे काही एफ ई टू असणार जे काही आयन्स असा आयन्स जो आहे तर तो आयन्स त्या ठिकाणी तयार होता नसतो. हा जो काय आयन्स जो आहे तर तो आयन्स आपल्या लक्षात येत नसते की एनोड जो आहे तर ते एनोडवर त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि हा जो काही एफ ई टू प्लस असणारा जो काही आयन्स जो आहे तर त्या आयनाचं मायग्रेशन म्हणजे स्थलांतर होताना दिसतं, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तो जाताना दिसतो आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी असणार ते काही वॉटर जे आहे तर त्या वॉटरबरोबर त्याची रिॲक्शन जी आहे तर ती रिॲक्शन्स त्या ठिकाणी होताना दिसते आणि वॉटरबरोबर पाण्याबरोबर रिॲक्शन होऊन
त्याचं असणार ते काही ऑक्सिडेशन जे आहे तर ते ऑक्सिडेशन होऊन त्याचं रूपांतर जे आहे तर ती Fe3+ हा जो काय आयन्स जे आहे तर त्या आयनामध्ये त्या ठिकाणी होतो. आता ही जी काही प्रक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते म्हणजे नेमकं काय होताना दिसते तर ते पुढे दिलेलं पहा. हे रेडिश्ड कलर हायड्रेटेड ऑक्साईड इज फॉर्म्ड फ्रॉम Fe3+ आयन्स अँड इट इज कॉल्ड द रश. म्हणजे आपल्या लक्षात येताना दिसते की तपकिरी रंगाचा असणारा जो काही हायड्रेटेड आहे. आता हायड्रेटेड आयन्स म्हणजेच काय ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे ओ एच असणारे ते काय आयन्स जे आहेत तर ते आयन्स त्याच्यामध्ये असतील अशा पद्धतीची. आता इथे काय सांगितलं आपल्याला की या ठिकाणी तपकिरी रंगाचं किंवा ब्राऊन रंगाचं रेडिश रंगाचं हायड्रेटेड ऑक्साईड जे आहे तर ते हायड्रेटेड ऑक्साईड त्या ठिकाणी याची थ्री प्लस पासून त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. याला आपण त्या ठिकाणी रस्ट म्हणतो किंवा त्याला आपण त्या ठिकाणी गंज जो आहे तर तो गंज त्या ठिकाणी तयार होता दिसतो. आणि इट कलेक्ट्स ऑन द सर्फेस ऑफ द आर्टिकल. म्हणजे जो लोखंडाचा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या लोखंडाच्या पदार्थावर अशा पद्धतीचा गंज जो आहे तर तो गंज त्या ठिकाणी तयार होता. आता काय काय होताना दिसते तेवढंच फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं की सर्वसाधारणपणे Fe3+ असणारा जो काय आयन्स जो आहे तर त्या आयनाची पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर रस्ट तयार होतो. रस्टचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ही पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर याचा जर काही संपर्क जो आहे तो संपर्क जर त्या ठिकाणी आला तर आपल्या लक्षात येतं दिसतो H2O असणारे काही रस्ट जे आहे तर ते रस्ट त्या ठिकाणी तयार आपण दिसते. आणि असणारे जे काही हायड्रेटेड आयन्स जे आहेत हायड्रेटेड आयन्स म्हणजे ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा प्रकारचा असतो जो काही हायड्रेटेड आयन्स जे आहेत ते हायड्रेटेड आयन्स त्या ठिकाणी तयार आपण दिसतात. आणि जो काही घटक जो आहे तर त्याला आपण काय म्हटलेले रस्ट त्या ठिकाणी. आता दिलेली जे असणार जे काही रिॲक्शन जे आहे तर ती रिॲक्शन फक्त आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्सिंग त्या ठिकाणी करायचं. बॅलन्सिंग करण्यासाठी साधी अशा प्रकारे आता बॅलन्सिंग असते की सहा हायड्रोजन आहे की दोन आहेत असे टोटल किती झाले आठ झाले. आता आठ कशी येतील किती द्यावी लागते चार लिहिले तर बरोबर त्या ठिकाणी आठ होताना दिसतात. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये जे Fe2 लिहिलेले Fe2 लिहिलेलं असेल तर इथे किती घ्यावे लागणार आहे दोन त्या ठिकाणी घ्यावे लागणार आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी Fe3 त्याचं पहिलं रूपांतर जे आहे Fe जो आहे तर ते Fe2 रूपांतर Fe2 मध्ये होताना दिसतो. त्याचं रूपांतर Fe3+ मध्ये होताना दिसतं. वॉटर बरोबर रिॲक्शन होताना दिसते अशा पद्धतीने गंज जो आहे तो गंज त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. पुढे ड्यू टू व्हेरियस कंपोनंट्स ऑफ ॲटमॉस्फिअर ऑक्सिडेशन्स ऑफ द मेटल्स टेक्स प्लेस कॉन्सिक्वेंटली रिझल्टिंग इन देअर गॅस. आपल्या लक्षात येतं नसते की वातावरणामधले विविध अशा प्रकारचे असणारे काही घटक जे आहेत तर त्या घटकांची धातू जे आहे तर त्या धातूंबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन त्यांचं असणारे काही ऑक्सिडेशन जे आहे तर ते ऑक्सिडेशन्स त्या ठिकाणी होतात. आणि ऑक्सिडेशन्स होऊन ते असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंचं असणारे काही डॅमेज नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी म्हणजे गंजण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या गंजण्याच्या प्रक्रियेमुळे अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही आर्टिकल जे आहेत तर त्या आर्टिकलचं त्या ठिकाणी डॅमेज होताना दिसतं. आणि दिस इज कॉल्ड करोजन. आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय करोजन त्या ठिकाणी म्हणतात. पुढे आयर्न रस्ट अँड रेडिश कलर्ड लेअर इज कलेक्टेड वन. ज्या वेळेला करोजनची प्रक्रिया होते रस्टिंगची प्रक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते तर त्यावेळेला आपल्या लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे तो असणारा जो काही धातू जो आहे तर त्या धातूवर आपल्याला त्या ठिकाणी तांबूस रंगाचं असणारा जो काही रेडिश कलरचा असणारा जो काही थर जो आहे तर तो थर त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो दिस इज द करोजन ऑफ द आयर्न. त्यालाच आपण लोखंड जे आहे तर त्या लोखंडाचं त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय गंजन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. करोजन ही जे व्हेरी सिरियस प्रॉब्लेम जे काही करोजनची असणारी जी काही प्रक्रिया ज्या आहे तर त्या करोजनची प्रक्रियामुळे आपल्या लक्षात असतो की आपण खिडकी जी आहे तर त्या खिडकीची असणारी काही गज जे आहे तर त्या गजांना त्या ठिकाणी कलर दिलेला आहे कलर शायनिंगसाठी दिलेला नाही तर असणारी जी काही हवा आहे ती ॲटमॉस्फिअर जो आहे तर त्याचं रस्टिंग त्या ठिकाणी होऊ नये याच्यासाठी आपण त्या ठिकाणी कलर जो आहे तो कलर त्या ठिकाणी. वी आर गोईंग टू स्टडी अबाउट इट इन द नेक्स्ट चॅप्टर. आपला असणारं काही आठवा असणारी काही प्रकरण जे आहे तर त्या प्रकरणामध्ये आपल्याला मेट्रोलॉजी प्रकारचं प्रकरण त्या ठिकाणी आहे
त्यावेळेला आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. एवढा तासाला जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.